पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी व्याकरण घटक प्रयोग यामध्ये आज आपण भव्य प्रयोग हा सविस्तरपणे पाहणार आहोत. भव्य प्रयोग म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते हे समजून घेणार आहोत. भव्य प्रयोग म्हणजे काय तर त्याची व्याख्या अशी आहे, जेव्हा कर्थ कर्ता अथवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नसेल तेव्हा त्यास भव्य प्रयोग असे म्हणतात. म्हणजे कर्त्याचं लिंग वचनानुसार क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदललं तर कर्मणी प्रयोग, आणि कर्त्याच्या आणि कर्माच्या दोघांच्याही लिंग वचनानुसार जर क्रियापद बदलत नसेल तर त्या ठिकाणी भव्य प्रयोग होतो असे आपण म्हणतो. हा प्रयोग समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहू. त्यातलं एक पहिलं उदाहरण आहे, त्याने सुहासला मारले. यामुळे वाक्यात आपण काही बदल करून पाहू, वाक्याचं क्रियापद बदलतं आहे का. सर्वप्रथम कर्त्याचं लिंग बदल करून पाहू तर वाक्य काय होईल, तिने सुहासला मारले. यामध्ये कर्त्याचं लिंग बदल करूनही क्रियापद बदललं नाही. पुढं कर्त्याचं वचन बदल करून पाहू, त्याने सुहासला मारले. यामध्ये कर्त्याचं अनेक वचन करूनही यामध्ये क्रियापदामध्ये बदल झाला नाही. आता कर्माच्या लिंगबदलामध्ये बदल करून पाहू, त्याने दीपाला मारले. यामध्येही क्रियापद बदललेलं नाही. पुढे आपण कर्माचं वचन बदल करून पाहू, त्याने मुलांना मारले. यामध्येही क्रियापद बदललेलं नाही. ह्या वाक्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, जरी कर्ता बदलला, कर्त्याचं लिंग वचन बदललं किंवा कर्माचं लिंग वचन बदललं तरीही क्रियापद बदलत नाही. आता आपण भव्य प्रयोगाचे काही उपप्रकार पाहू. जसे कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार होते तसेच भव्य प्रयोगाचे काही उपप्रकार आहेत. पहिला उपप्रकार आहे सकर्मक भव्य प्रयोग. प्रकाराच्या नावावरूनच तुमच्या लक्षात येत असेल, वाक्य जरी भव्य प्रयोगाचं असलं तरी ते वाक्य पूर्ण होण्यासाठी त्या वाक्यात कर्माची गरज असते. म्हणजेच ज्या भव्य प्रयोगात क्रियापद हे कर्मासह येते त्याला सकर्मक भव्य प्रयोग असे म्हणतात. ही व्याख्या आपण एका उदाहरणातून समजून घेऊ. रामने मित्राला बोलवले या वाक्यात कर्ता रामने कर्म मित्राला आणि क्रियापद बोलवले हे आलेलं आहे. म्हणजे हे वाक्य भव्य प्रयोगाचं आहेच, पण त्या भव्य प्रयोगात कर्म हे आलेलं आहे त्यामुळे हे वाक्य सकर्मक भव्य प्रयोगाचं आहे. दुसरे एक वाक्य पहा, पोलिसाने चोराला पकडले. या वाक्यामध्ये कर्ता आहे पोलिसाने, कर्म आहे चोराला आणि क्रियापद आहे पकडले. हेही वाक्य भव्य प्रयोगाचंच आहे, पण यामध्ये क्रियापद पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज भासली त्यामुळे हे वाक्य सकर्मक भव्य प्रयोगाचं आहे. भव्य प्रयोगाचा पुढचा प्रकार आहे अकर्मक भव्य प्रयोग. यामध्ये ज्या भव्य प्रयोगात क्रियापद हे कर्मविरहित येते त्याला अकर्मक भव्य प्रयोग असे म्हणतात. म्हणजे त्या भव्य प्रयोगात कर्माची गरज लागत नाही त्याला अकर्मक भव्य प्रयोग असे आपण म्हणतो. काही उदाहरणं आपण पाहू, मुलांनी खेळावे. साधं सरळ वाक्य, यात कर्ता आहे मुलांनी आणि क्रियापद आहे खेळावे. हे वाक्य पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज भासली नाही त्यामुळे हे यामध्ये कर्म आलेलं नाही त्यामुळे हे वाक्य अकर्मक भव्य प्रयोगाचं आहे. दुसरं वाक्य आहे विद्यार्थ्यांनी जावे. या वाक्यामध्ये सुद्धा कर्ता विद्यार्थी आणि क्रियापद आहे जावे. यामध्ये ही कर्माची गरज भासली नाही त्यामुळे हे वाक्य अकर्मक भव्य प्रयोगाचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की अकर्मक भव्य प्रयोग म्हणजे काय, जे वाक्य भव्य प्रयोगाचंच असतं परंतु त्यामध्ये कर्माची गरज नसते त्यास अकर्मक भव्य प्रयोग असे म्हणतात. आता भव्य प्रयोग ओळखण्यासाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, काही ट्रिक्स आपण लक्षात ठेवूया. त्या कोणत्या आहेत ते पाहू. सर्वात प्रथम, भव्य प्रयोगात कर्माच्या आणि कर्त्याच्या लिंग पुरुषवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते, कर्मणी प्रयोगात कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते, मात्र भव्य प्रयोगात कर्त्याच्या
किंवा कर्माच्या कशाच्याही लिंगवचन बदल केल्यानुसार सुद्धा क्रियापद बदलत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, तर भाव्य प्रयोगात कर्ता हा वेगवेगळ्या विभक्त्यांमध्ये येतो, तो कोणत्याही स्पेसिफिक एका विभक्तीमध्ये येईलच असं नाही. तिसरी गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आहे, भाव्य प्रयोगात कर्म हे नेहमी द्वितीय विभक्तीमध्येच येते, ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे आज आपण भाव्य प्रयोग हा घटक उपघटक समजून घेतला. त्या उपघटकाचा तुम्ही उदाहरणांचा अधिकाधिक सराव केल्यास निश्चितच हा उपघटक तुम्हाला लवकर लक्षात येईल. धन्यवाद.